नाशिक महापालिकेने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची बायोमेट्रिक नोंद करून व्यवसाय करण्यासाठी जागाही दिल्या त्याप्रमाणे मनपा प्रशासनाने जी जागा बायोमेट्रिक पद्धतीने दिली आहे त्या जागेत फक्त हॉटेल व दारू पिण्याचे साधन दिसत आहे मात्र ज्यांची बायोमेट्रिक नोंद झालेली नाही त्यांनी सुद्धा फेरीवाला झोन आरक्षित जागेत दिसत आहे मात्र या गोष्टींकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे अनधिकृत धारकांचा पत्र्याचे पार्टेशन टाकण्यात मदत करते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे याचबरोबर अधिकृत बायोमेट्रिक धारकांना नगरपालिकेच्या मार्फत स्टेट लाईट तसेच सिमेंट गट्टे नळ मनपा विभागाने टाकणे अपेक्षित आहे मात्र या मूलभूत सुविधा मनपा प्रशासनाकडून मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर